म्हणजे अशा पद्धतीच्या दहशतीचं झाकण आपण आता उडवलेलं आहे. होते त्यांना भीती होती की पेट्या पुढून सील केल्या पण मागून स्क्रू उघडलं तर काय करायचं. खरं तर प्रेमाने बऱ्याच गोष्टी सोप्या होता. आमच्या सारख्याचेही दोन शब्द प्रेमाने बोलले असते तर हे झालंच नसतं. पेटत गेले, जितके जास्त डिवचत गेले तितके जास्त माझ्या ऊर्जा येत गेले. वेळेवर बोलवल्यावर या फक्त सर्वप्रथम आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. विजयी सभेला खर तर फार भाषण करता येत नाही म्हणून थोडक्यात या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणुकीला सामोरे गेलो असे राज्याचे नेते बाळासाहेब थोरात साहेब ज्यांनी उत्कृष्ट असं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं असे नगर जिल्ह्यातील आमदार निलेशजी लंके, आदर्श आमदार म्हणून ज्यांची संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख आहे असे माजी आमदार सुधीरजी तांबे, खरं तर आमचे मित्र करंजी सचाने, सगळ्यांचाच नाम उल्लेख मी करत नाही. परंतु गेली एक महिन्यापासून ज्या उद्दिष्टांनी ज्या हेतूनी आपण या निवडणुकीमध्ये उतरलो होतो तो खऱ्या अर्थाने आज साध्य झालेला आहे आणि त्याकरता आपल्या सभासदांचं मी आभार मानतो. खरं तर अतिशय चुरशीची अनेक चढ उतार आपण या निवडणुकीमध्ये पाहिले, अनेक चांगले वाईट अनुभव आपल्याला या निवडणुकीमध्ये आले, परंतु तरी खंबीरपणे आपल्या मागे ही सगळी मंडळी उभी राहिली त्यांचं आपल्याला टाळ्या वाजून एकदा आभार व्यक्त केलं पाहिजे. कोणाला धमक्या आल्या, कोणाला दबाव आला, पण कुठल्याही दबाव आणि धमक्यांना बळी न पडता आपल्या मागा भक्कमपणे गणेशच्या उत्कर्षासाठी गणेशच्या विकासासाठी आपण सगळे लोक या निवडणुकीमध्ये सहभागी झाला खरं तर आपले आभार मानतो. साहेब अनेक भानगडी या निवडणुकीच्या दरम्यान झाल्या, अनेक गोष्टी घडल्या, विशेषतः आमचे सुराशे मामा आहे का, प्रकाशराव सुराशे पोचले नाही का ते निवडणुकीच्या दरम्यान. साहेब मतदार यादीमध्ये नसलेला माणूस आहे ना, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याचं कारण असं, निवडणुकीच्या दरम्यान साहेब मतदार नसलेलं त्यांच्या लक्षात आलं की हा आपल्या गावचा मतदार नाहीये, परंतु मतदानच त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून त्यांनी बारकाईने अभ्यास केला, त्यांना विचारलं, चौकशी केली, जाब विचारला आणि मयत झालेल्या सभासदाच्या नावाने तो मतदान करून आला होता आणि जाब विचारला म्हणून त्यांना घरी जाऊन रात्री त्या ठिकाणी लाथाबुक्क्या मारण्यात आल्या. म्हणजे अशा पद्धतीच्या दहशतीचं झाकण आपण आता उडवलेलं आहे. खर तर कधी कधी विचार करून वाईट वाटतं की आपण राज्याचं नेतृत्व करतो आणि अशा पद्धतीचे कार्यकर्ते आपण खाली घडवतात की एका लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणूस त्यांना त्यांनी विचारणा केली आणि त्यांच्या विरोधात घरी जाऊन त्यांना तिकडं दडपशाही आणि लाथाबुक्क्यांनी मारलं गेलं. खरं तर नुसते तेच नाही, पण काही सभासद माझ्यामध्ये 5 ते 10 सभासद 2 दिवस पेट्यांचे तिथं झोपून राहिले. 15 जण त्या ठिकाणी झोपून होते, त्यांना भीती होती की पेट्या पुढून सील केल्या पण मागून स्क्रू उघडलं तर काय करायचं. म्हणून त्या 15 सुज्ञ सभासदांसाठी सुद्धा टाळ्या वाजवायला पाहिजे. त्यांचा खरं तर सत्कारच करायचं होतं, पण आता आपल्या नियोजनामुळे ते राहून गेलं. खऱ्या अर्थाने निवडणुका या सगळ्या सभासदांच्या जीवावर लढवता येतात आणि मी म्हटल्याप्रमाणे थोरात साहेब आले, आम्ही आलो, खरं तर निळवंड्याचं पाणी आलं. अनेकदा आपण बघतो विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे आणि म्हणून खरं तर प्रेमाने बऱ्याच गोष्टी सोप्या होता. आमच्या सारख्याचेही दोन शब्द प्रेमाने बोलले असते तर हे झालंच नसतं. साहेबांचं माझं वय नाही, तितके वर्ष साहेब आमदार राहिलेले, तरी पण साहेब फोन करायचे, अरे विवेक करायचं काय, तू सांग,
तुझा येतो काय? म्हटलं साहेब हे राजकारण मला याच्यात नका आणू. साहेब म्हणे ते सगळ्या बाजूला ठेव, तुझा येतो काय? म्हटलं साहेब हेतू गणेश परिसराचं गणेश कारखान्याचं चांगलं झालं पाहिजे. मग हेतू तुझा तो आहे माझा तोच आहे, मग आपण एकत्र यायला काय अडचण आहे? प्रेमाने कधी साहेबांनी सांगितलं नाही तू नाही आला तर थांब तुझ्या बँकेवर चौकशा लावतो, थांब तुझ्या कारखान्यावर एन्क्वायरी घालतो. कारले पाटील नाही विचार आहे इथं आहे का तिकडे अजून? कधी साहेब त्यांना म्हटले नाही की एकूणच नंतर तुला जेलमध्ये घालतो? कधीच नाही. प्रेमाने आपण माणसं जिंकले पाहिजे. कुठेतरी सहकारात काम करत असताना सहकाराचे मूल्य आपण जपले पाहिजे. आणि या अशा पद्धतीने खरं तर त्या पद्धतीने ऊर्जा भेटत गेली. जितके जास्त डिवचत गेले तितके जास्त माझ्या ऊर्जा येत गेली. आणि म्हणून असा अभूतपूर्व असा खरं तर हा विजय आहे. काल दिवसभर वेगवेगळे फोन चालू होते. शिर्डीमध्ये क्रॉसिंग झालं वाटतं, आस्था गाव आपल्याला मायनस आहे वाटतं, आपल्या सातच जागा येतील, आपल्या चारच येतील, ते तर म्हणता 18 च्या 18 आमच्या येतील. आणि आज मात्र निकाल लागल्यावर संबंध सुपडा साफ आपण केलेला आहे. खर तर आज हे जे काय अभूतपूर्व यश आपल्याला मिळालेलं आहे, मी नम्रपणे हे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या प्रती समर्पित करतो. आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबर या गणेशसाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, मग कैलासवासी बाबूराव दादा कडू असतील, रामचंद्र कोते असतील, किंवा रावसाहेब लहारे असतील, भास्करावजी जाधव असतील, भानुदास पाटील दंडवते असतील, विष्णुभाऊ धनवटे असतील, लक्ष्मण गोर्डे, भागवतराव गोर्डे, पतिंगराव शेळके, माणिकराव वाडणे, नानासाहेब जगताप, या सगळ्या मंडळींनी खरं तर गणेश निस्वार्थपणे कुठलाही हेतू न ठेवता शेतकरी हीच डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये अडचणीत गेलेला कारखाना आता पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणायचा आहे. अनेक अडचणी अनेक गावांना आपल्या समोर आहे. आणि म्हणून आपले आशीर्वाद पुढील काळात देखील आम्हाला सगळ्यांना लागणार आहे. खरं तर आता आजच रेकॉर्ड पळवलं साहेब म्हणता, इकडं रेकॉर्ड वेग आपण मतदान केलं आणि तिकडं रेकॉर्ड पळवलं, हरकत नाही. रेकॉर्ड पळून काय आपल्याला ते घाबरू शकत नाही. परंतु आजच आपण तहसीलदारांना या व्यासपीठावरून मी खरं तर विरोधकांना निवेदन करतो की कुठंतरी आता जनतेचा कौल आपण मान्य केला पाहिजे. 8 वर्ष 5 वर्ष करार पुढे वाढून घेतला, हा तुम्ही मोठ्या मनाने तो करार पुन्हा आमच्याकडे सुपूर्द करून दिला पाहिजे. कारण की तुमच्याही भाषण आम्ही ऐकत होतो 10-12 दिवस इतका कळकळा तुम्ही देखील गणेशसाठी दाखवलेला आहे. आणि आता लोकशाही मार्गाने जर गणेश हा परिवर्तन पॅनलकडे आलेला आहे तर तुम्हाला काय हरकत आहे? हा माझा खरं तर त्यांना सवाल आहे. एक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचा काही संबंध आहे का? 2024 ला यांना दाखवून देऊ. आमची जनता सुज्ञ आहे, त्यांना काय करायचं ते 2024 ला करतील याची मला खात्री आहे. तुमच्या वाचून आमचं काही अडलं नाही. बोलण्यासारखं खूप काय आहे. खरं तर कायम कोल्हे साहेब म्हणायचे गरिबी असली का लाजव नाही, पैसे असले का माजव नाही, आणि सत्ता असली का गाजवाय नाही. हे सगळं इथं होताना दिसतंय. अनेक प्रलोभन अनेक गोष्टी या ठिकाणी झाल्या. खरं तर काल साहेब एक जणांनी मेसेज केला, मला फोन केला, भैया घाबरू नका काही नाही, जरी आपला पॅनल हरला तरी तुम्ही जिंकलेले, निकाल यायचे आताच. म्हटलं घ्यायचे म्हणे हारके बी जितने वाले को बाजी करके येते. म्हटलं अरे बाबा निकाल तर लागू दे, आधीच घाबरू राहिला तू. म्हटलं पण हारके बी जितने वाले को बाजी करके येते म्हणण्यापेक्षा जीत के भी अहंकार न रखने वाले को बाजी करके येते असं मी मानतो. मग अशी करण भैयांनी माझ्यासाठी एक शेअर म्हटलं म्हणून मलाही राहत नाही. हो या उमेदवार, या विजय उमेदवार स्टेजवर या, सगळं आटपून या ठिकाणी आलेले आहे. उमेदवारांना कृपया जागा द्या. आले का बाकीचे सगळे? कुठे? या या, नमस्कार घाला बसा.
बस पुढे काय करे चप्पल चला चल चल चला काढा इथंच काढा. खरं तर त्यांनाही टेन्शन आलं होतं आदल्या दिवशी, पण सकाळी त्यांचं टेन्शन गेलं मतदानाच्या दिवशी. आलेश कापसे आपले वाकडीचे उमेदवार आहे, सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेले उमेदवार आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार आपण दिला. आपण काय आपल्या आमच्या आमदारकीसाठी 12-12 तास उभे राहणारे उमेदवार दिले नाही. कारखाना हित पाहणारे उमेदवार आपण त्या ठिकाणी दिले होते. आणि निश्चितपणे आपण देखील भरभरून त्यांच्या पदरात खर तर टाकलेलं आहे. मी काल परवा म्हटल्याप्रमाणे अनेक अश्रू त्या ठिकाणी लोकांना आले होते, परंतु आता आनंद अश्रू घेण्याची वेळ आपल्या सर्वांवर आली आहे. इथून पुढे आपलं सहकार्य असंच राहावं. खरं तर मी मगाशी करण भैयाचा शेर ऐकून मला देखील एक शेर आठवला की हम लेने की नहीं देने की दानत रखते है, कि हम लेने की नहीं देने की दानत रखते है, हम वो शेर है जो इंसानों की अमानत रखते है. खरं तर अनेक मगाशी म्हटलं साहेब 2024 आमदारकीन काय भानगडी आहोत, आमदारकी पेक्षा लोकांच्या मनामध्ये जागा कमवलं ही याच्यापेक्षा मोठी संपत्ती दुसरे काहीच नाही. साहेब तुम्ही त्या दिवशी जाहीर केलं आमच्या तालुक्यातील नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला, केलं का काम खरं सांगा, केलं का काम? सुधीर भाऊ म्हस्के या ठिकाणी आहे राष्ट्रवादीचे, नाही केलं. खर तर मला आठवतो स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना कोपरगावला आले आणि म्हटले महाराष्ट्राचं राजकारण करत असताना मला या दोन शंकररावांची काळजी घ्यावी लागती. हे कधी शेतकरी प्रश्नासाठी एकत्र येतील आणि आमच्यावर त्यांचे प्रश्न सोडून घेण्याचा दबाव टाकतील अशी ख्याती या दोन्ही सहकार मर्चंटची या संबंध महाराष्ट्रामध्ये होती. पण कुठंतरी व्यक्तीच्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी त्या ठिकाणी स्वर्गीय शंकररावजी काळे साहेबांच्या विचारांना तिलांजली दिली एका का असा आता या निमित्ताने वाटायला लागला आहे. परंतु हरकत नाही, आज जरी निकाल दडपशाही हुकुमशाही पैशाच्या जोरावर विरोधात लागला असता तरी मला सुकूनची झोप ठिकाणी आली असती, कारण की आपण सत्याची बाजू घेतली, आपण सहकाराची बाजू घेतली, आपण शेतकऱ्यांची बाजू घेतली हे मनोमन मला कुठंतरी माहीत होत. आणि म्हणून आपली कुठं लढाई एका व्यक्तीविरुद्ध नव्हती, आपली लढाई प्रवृत्ती विरुद्ध होती. खरं तर मला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा प्रचंड आदर आहे, परंतु आज या सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी विधानसभेची उल्लेख केला, त्यांनी अनेक गोष्टींची जी त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. आणि म्हणून सरकार आपलं आमचं नाही का.